سورجان ساندويلا مدابهم جعان مهدا بانيم مندنا مندانا ترونا تلسي مالا كندرم كنجدترم سدعي دبلاها سام بيتلام جندي آمي أم نمو جناني شرا كرنا كرا ديالا توم سانو كره دا دلو پاونا دالو چرا چري ديانا مدام غرور مرتي بجا مدام غرور بدام مانترا مولام غرر واكيم موكش مولام غرر غرپان غنگا وشدام ندى پادا فرشان سرشتدام بمبتام سرالي سيدان بمبتام دل تفرتام نمامي غنگا كي يوم شوچه شيلها سمدقش سپرتام پجيتام تم نارين گرم بند سچدانند وگرحان ویڈالام ویڈالام ज्ञानियाचा राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुमायसे मज पामरा हे काय थोर पण पायची वाहन पायी भरी श्री क्षेत्र सरला भेटते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा युगराज गंगागिरी महाराज पालखी सोहळा माऊलींच्या या समाधी उत्सवाच्या निमित्ताने काल सोहळा या ठिकाणी दाखल झालेला आहे. आजचा आपला माऊलींच्या दरबारामध्ये दुसरा मुक्काम आहे. आज एकादशी आहे, कार्तिक वद्य एकादशी. कार्तिक शुद्ध एकादशीला वारकरी पंढरीला असतात आणि कार्तिक वद्य एकादशीला माऊलींच्या दरबारात नवे नवे कार्तिक वद्य एकादशीला पांडुरंग परमात्मा माऊलींच्या दरबारामध्ये असतात. तर अशा प्रकारे माऊलींच्या या दर्शनाकरता आपण सर्व वारकरी उपस्थित आहोत. वारकरी संप्रदाय प्रारंभ जिथून झाला, ज्ञानदेवी रचिला पाया उभारी देवालया. वारकरी संप्रदाय तसा अनादि आहे, कारण वारकरी संप्रदाय हा शास्त्र प्रमाण्यवादी आहे. आणि म्हणून शास्त्राचा सिद्धांत मानणारा वारकरी संप्रदाय वेदांत शास्त्राचा सिद्धांत मानणारा आहे. कारण तुकोबारा सांगतात वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वहावा भार माता. वेदाचा पुरस्कार करणारे सर्व वारकरी संत आहे, माऊली सुद्धा वेदाचा पुरस्कार करणार आहे. आणि वेद हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे परब्रह्म परमात्म्याची भक्ती करणारा हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे, अज्ञानाची भक्ती नाही आहे. अज्ञानी लोक भक्ती करतात आणि अज्ञानी लोक भक्तीमध्ये भरकटतात. आहे ते ज्ञान सत्संगातून सद्गुरूंच्या कृपेतून प्राप्त केले ज्ञान असावं. माऊलींचा परिवार जर आपण पाहिला, माऊलींचे मूळ पुरुष जे हरिहर पंत होते, आपेगावकर कुलकर्णी होते, आणि
आळंदी तसं मोदींचं आजोळ होतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊलींचे जे आजोबा होते त्र्यंबक पंत त्यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह होता, गोरक्षनाथांचा साक्षात्कार होता. म्हणजे नाथ परंपरेचा संबंध या परिवारामध्ये वंश परंपरागत आहे. त्र्यंबक पंतांना गोरक्षनाथांचा अनुग्रह होता. ज्या कुळामध्ये माऊली जन्माला आले कारण ते कुळे पवित्र असावं लागत. कुलं पवित्रं जन्मे कृतार्था वसन्तः पुण्यभूमिश्च तेन अपारं सुसागरे. हो कुलं पवित्रं जन्मे कृतार्था पवित्रते कुला पावतो निज कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा परमात्म्याला ज्याचा आनंद व्हावा. नवीन प्रत्यक्ष भगवंतानी ज्यांच्या उदरे जन्म घ्यावा ती माता कशी असेल. पण अशाही मात्या पित्यांना संन्यासत्तर ग्रस्तांश्रम स्वीकारल्याच्या आरोपावरून देहांत प्रायश्चित्त दिलं जातं हे किती दुर्दैव आहे. संन्यासोत्तर ग्रस्ताश्रमाचं वर्णन जरी शास्त्रामध्ये नसेल कारण संन्यास एक अंतकरणाची अवस्था. मी माझे आठवण विठळे विसरले जे याचे अंतकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझ अहंता आणि ममता जो विसरला तो संन्यासी आहे ती संन्यासी त्याची अवस्था आहे. प्रत्यक्ष संन्यास विधी करणं ही औपचारिकता आहे आणि भोगबुद्धीने जर संन्यासाश्रमाचा त्याग करून ग्रस्ताश्रम स्वीकारला तर तो व्यक्ती दोषी असू शकतो. आपण काय करीत आहे त्यापेक्षा जे करीत आहे ते का करीत आहोत हे महत्वाचं आहे. विठ्ठल पंतांनी ग्रस्ताश्रमाच्या नंतर संन्यास आणि संन्यासोत्तर पुन्हा ग्रस्ताश्रम स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेला नाही, गुरूंच्या आदेशाने स्वीकारलेला आहे. आणि गुरूंचा आदेश हा शिष्याला प्रमाण असतो. मग हा प्रश्न त्यावेळेच्या धर्म मार्तंडांनी विठ्ठलपंतांना विचारण्याऐवजी विठ्ठलपंतांच्या गुरूंचा शोध घेऊन त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही यांना आदेश का केला. ते समर्थ होते, त्यांनी उत्तरही दिलं असतं. परंतु ज्यांनी आदेश दिला आदेश पालन करणारा त्याचा दोष नाही आहे कारण गुरुने गुरुला शिष्याने सर्वस्व समर्पित केलेला आहे. गुरु ही शिष्याचं सर्वस्व असत आणि गुरु वेदांत वाक्यावर त्याचा विश्वास आहे तोच यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकतो. गुरु वचन हे शास्त्र वचनापेक्षाही श्रेष्ठ मानलेलं आहे. गुरुवचन जर शास्त्र वचनापेक्षा श्रेष्ठ आहे तर विठ्ठल पंतांनी गुरुवचनाचं पालन करून ग्रस्ताश्रम स्वीकारला त्यामुळे त्यांच्यामध्ये दोष असू शकत नाही. परंतु दुर्दैवाने त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे विठ्ठल पंत ही कोणी साधारण व्यक्ती नव्हती. अनेक तीर्थयात्रा त्यांनी केलेल्या होत्या. तप ज्ञान वैराग्य मूर्तिमंत ज्यांच्या अंतःकरणामध्ये होता आणि त्यांचा विवाह सुद्धा त्यांच्या स्वइच्छेने झालेला नसून स्वप्न साक्षात्काराने झालेला आहे. आणि स्वप्नामध्ये साक्षात्कार होणं हे सुद्धा आपल्या अध्यात्मात फार महत्वाचं मानलं जातं. भगवत दर्शनाचे चार प्रकार सांगितले जातात. एक स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन,
तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं आहे सर्वत्र भगवत दर्शन विढाला विढाला स्वप्न हा अंतःकरणातील वृत्तीचा आरसा आहे आपल्याला कशा प्रकारचे स्वप्न पडतात त्यावरून आपली वृत्ती कशी आहे हे लक्षात येतं स्वप्न स्वप्नाद्वारे आपण आपलं स्वतःचं आत्मनिरीक्षण करू शकतो जागृत अवस्थेमध्ये आपले सूक्ष्म विचार आपण झाकण्याचा प्रयत्न करतो झाकू शकतो परंतु स्वप्नात ते झाकल्या जात नाही स्वप्नात ते व्यक्त होतात कारण स्वप्नामध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो स्थूल देह जागृत अवस्थेमध्ये कार्यरत असतो सूक्ष्म देह स्वप्न अवस्थेमध्ये कार्यरत असतो आणि कारण देह सुषुप्ती अवस्थेमध्ये कार्यरत असतो आणि या सूक्ष्म देहामध्ये अनंत जन्माचे संस्कार असतात एखादी गोष्ट आपण स्वप्नामध्ये पाहतो जी कधीच पाहिलेली नाही म्हणजे कधीच पाहिलेलं नाही ते स्वप्न दिसले कशी याचा अर्थ आज जरी नसेल पाहिले तर ती पूर्वजन्मी पाहिलेली असले पाहिजे एखादं स्वप्न बळतं तो स्वप्नामध्ये उडायला लागतो ज्या अर्थी उडण्याचे संस्कार त्याच्यामध्ये आहे याचा अर्थ पूर्वजन्मी कधीतरी तो पक्षी असला पाहिजे म्हणजे उडण्याचे संस्कार आताचे नाही आहेत हे पूर्वजन्मीचे आहेत ते संस्कार आहेत अशा प्रकारे हे पूर्व संस्कार जे असतात हे सूक्ष्म शरीरामध्ये त्यावेळेला कार्यान्वित होतात कारण ते सुद्धा एक शरीर आहे झोपला झोपेत स्वप्न पडलं याला काय स्वप्न पडलं मेल्याचं स्वप्न पडलं याची प्रीतयात्रा निघाली मग मरणारा कोण पाहणारा कोण स्वतःचा मृत्यू स्वतःच पाहतोय स्वतःची प्रीतयात्रा स्वतःच पाहते आणि कोण कोण नव्हतीला आले आणि कोण कोण नाही आले हे सुद्धा स्वतःच पाहत माझ्या नव्हतीला कोण आलं कोण नाही आलं हे पाहतोय ना पाहणारा कोण आणि मरणारा कोण याच अर्थ मरणारा शरीर वेगळं आहे आणि पाहणारा शरीर वेगळं आहे विढाला याचा अर्थ सूक्ष्म शरीरामध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये काही संस्कार ओपन होतात एकदा महाराज जनकांना स्वप्न पडलं स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी झाले भिक्षा मागू लागले भूक लागली कोणी भिक्षा देत नव्हतं मोठ्या मोठ्याने रडायला लागले महाराज जनक मोठ्या मोठ्याने रडायला लागले स्वप्नामध्ये आणि त्या ठिकाणी जे सेवक होते सुरक्षा रक्षक होते एका शिपायाने आवाज ऐकला तो शिपाई पळत पळत आला आणि त्याने पाहिलं तर राजा झोपलेला आहे आणि झोपेत रडत आहे त्या शिपायाने जनकाला उठवलं झोपेतून हलवलं आणि उठवलं जनक महाराज झोपेतून उठून बसले पाहतात तर राजमहालामध्ये आहे जनकाने विचारलं मी इथं कसं काय आलो शिपायाने सांगितलं महाराज तुम्ही इथं झोपलो कसं काय आलो म्हणजे जनकाला आश्चर्य वाटलं काही क्षणापूर्वी मला भूक लागलेली होती मी रडत होतो मला कोणी भिक्षा देत नव्हतं हाही माझा अनुभव आहे आणि आता मी राजा असल्याचा अनुभव घेतोय दुसऱ्या दिवशी जनकाने सभा भरवली आणि विद्वानांना बोलवलं आणि सभेमध्ये प्रश्न विचारला काल रात्री झोपेमध्ये मला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये मी भिकारी असल्याचा अनुभव घेत होतो मला भूक लागली होती भिक्षा मागत होतो कोणी मला भिक्षा देत नव्हतं आणि म्हणून मी रडत होतो भूकेने व्याकुळ झालेलो होतो आणि आता मी राजा आहे अशा प्रकारचा अनुभव मी घेत आहे मग स्वप्नामध्ये भिकारी असल्याचा अनुभव सुद्धा मी घेतलेला आहे आणि आता मी राजा आहे हा देखील मी अनुभव घेतलेला आहे मग मी स्वप्नात भिकारी होतो ते सत्य आहे का मी आता राजा आहे हे सत्य आहे असा प्रश्न जनक महाराजांनी विचारला जनक महाराजांना अष्टावक्र महाराजांनी उत्तर दिलं सांगितलं राजा स्वप्नात तू भिकारी होता हे सत्य नाही आणि आता तू राजा आहे हे सत्य नाही मग सत्य काय आहे स्वप्नामध्ये मी भिकारी आहोत असं म्हणणारा आणि आता मी राजा आहे असं म्हणणारा हा या शरीरापासून भिन्न आहे त्याला आत्मा म्हणतात आणि तो सत्य स्वप्नात देखील येणारे काही अनुभव आहे ते सूक्ष्म देहाद्वारे कारण स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो
जगद्गुरु तुकबाऱ्यांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. बाबाजीने स्वप्न येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रीती. तुकबाऱ्यांना स्वप्नात अनुग्रह दिला म्हणजे स्वप्नातील भगवत दर्शन आहे. एक ध्यानातील भगवत दर्शन आहे. डोळे बंद करून ध्यान केलं. ध्यायेन नित्यं महेशं रजतगिरिं चारुचंद्रावदंसं. डोळे बंद करून ध्यान करणं तिसरे प्रत्यक्ष भगवत दर्शन. प्रत्यक्ष भगवत दर्शन, प्रत्यक्ष भगवान परमात्मा डोळ्यासमोर उभा आहे. विढाला सत्य ज्ञानानंद दुरी सारोनिया अशा त्या परब्रह्माला मी डोळे भरून पाहिलं. हे प्रत्यक्ष भगवत दर्शन आहे. एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानी या तुची. आणि मग स्वप्नाला सुद्धा असत्य मानता येत नाही. जगद्गुरु तुकबाऱ्यांना स्वप्नात साक्षात्कार झाला. मी कशा करता सांगतो, विठ्ठल पंतांनी जो विवाह केला ते तर वैराग्यवानच होते, पण स्वप्न साक्षात्कारातून त्यांनी विवाह केलेला आहे तो सुद्धा स्वेच्छेने केलेला नाहीये.
विवाह करतानाही स्वेच्छेने केलेला नाहीये आणि ग्रस्ताश्रमाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारतानाही स्वेच्छेने केलेला नाहीये कारण गुरुच्या आदेशाने केलेला आहे. दोन्ही गोष्टी त्यांनी स्वेच्छेने केलेल्या नाहीये म्हणून ते विवाहाला सुद्धा आणि स्वतःचं मन त्यांचं कारणीभूत नाहीये आणि ग्रस्ताश्रमाला देखील कारणीभूत नाहीये. संन्यासालाही कारणी संन्यासोत्तर ग्रस्ताश्रमाला देखील कारणीभूत नाहीये आणि म्हणून ते कधीच दोषी असू शकत नाही. परंतु केवळ शब्द ज्ञानाने आणि अहंकाराने उन्मत्त झालेल्या लोकांच्या दृष्टीसमोर ही काजळी आलेली असते आणि म्हणून आमचे संत शब्द ज्ञानाला यथार्थ ज्ञान मानित नाही. ज्ञान ही अनुभवजन्य असावं. अनुभवजन्य ज्ञानात ही चूक होत नाही जी माऊलींच्या मातेपित्यांच्या बाबतीत घडली जे घडू नये जो फार मोठा कलंक आहे की अशा वेळेला योग्य निर्णय देणारे कोणी एखाद्या वेळेला बघा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो जी न्याय देवता आहे ती न्याय देवताच जेव्हा अन्याय करायला लागते त्यावेळेला आपण कुठं जाऊ. म्हणून त्याकरता संत महापुरुषांची आवश्यकता असते जीवनामध्ये. भागवतामध्ये एक उदाहरण येतं मांडवी ऋषींचं. मांडवी ऋषींना जेव्हा सुळावर जाण्याचा प्रसंग आला मांडवी ऋषी आपल्या योग साधनेद्वारे यमराजाकडे पोहोचले आणि यमाला प्रश्न विचारला की मला सुळावर जाण्याचा प्रसंग काय यावा कारण मी कुठला अपराध केलेला नाही आहे कुठल्या प्रकारचा पाप केल्याचं मला आठवत नाही म्हणजे कोणत्या पापाचा फल मला मिळाला. तेव्हा यमराजाने सांगितलं मागच्या जन्मामध्ये तुम्ही भिंग नावाच्या किड्याच्या गुदद्वारामध्ये काटा टोचला होता आणि म्हणून तुमच्या गुदद्वारामध्ये आणि तो सूट टोचला गेलेला आहे. मांडवऋषीने प्रश्न विचारला यमराजाला त्यावेळेला माझं वय किती होतं सांगितलं तुम्ही 3 वर्षाचे होता. त्यावेळेला पुन्हा मांडवऋषीने प्रश्न विचारला 3 वर्षाच्या मुलाकडून घडलेला अपराध हा अपराध असतो का अपराध करण्याची बुद्धी त्या बालकाला आहे का. मग अपराध करण्याची बुद्धी जर त्या बालकाला नाही मग त्याच्याकडून घडलेला अपराध हा अपराध नसतो तर तुम्ही मला दंड का दिला. आणि त्यावेळेला मांडवी ऋषींनी शाप दिला यमराजाला तुम्ही क्षुद्र योनीमध्ये जन्माला आला. तेच यमराज दासी पुत्र विदुर झाले विढळदान विढळ म्हणून न्याय देवतेने जर चुकीचा न्याय दिला तर ते न्याय देवतेला सुद्धा क्षम्य नाही. परंतु काही गोष्टी विधीचं विधान असतं काही घडायचं असतं. माऊलींसारखे महापुरुष ज्यांच्या उदरी जन्माला आले त्या मातेचं उदर किती पवित्र असेल. विढाला 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 आज माऊलींच्या दरबारामध्ये आपण आहोत. जगद्गुरु तुकोबाराय माऊलींचं या ठिकाणी वर्णन करता आहे. विढाला विढाला वर्णन अनेक प्रकार आहे. एक स्वरूप लक्षणाने वर्णन एक तटस्थ लक्षणाने वर्णन. भगवंताचं वर्णन स्वरूप लक्षणाने आपण करतो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम आकाशम परमातारम समस्त ब्राह्मण रिंदनम मायाम नानाकारम नाकारम नाकारम वामानादम नादम ब्रह्मत गोविंदम परमानंदम स्वरूप लक्षण आहे. हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम हे स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण सर्व व्यापक रीतीने जेव्हा त्या परमात्म्याचं वर्णन केलं जातं जसं भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात सर्वस्य चाहम प्रसन्निष्ट सर्वस्य अहम हृदय सन्निविष्टो प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट आहे व्यापक रूपाने. तो परमात्मा तटस्थ रूपाने
بغيا تتستل لكشنة ورنن غوپي كتا مني جاو غوپي تا بغوان تسا دحان کرتا ایک غوپي انتی كشنا مي تلا ولوك تي تو کون ايس تو نندش ريسا نئي ايس ما کون ايس تو پرتكا چا دحا مري اسنر انتر آتما تو آهيس نخل غوپيكا نندن نخل غوپيكا نندنو بابا اكيلا دينا انترا ويكونا زارتي تو ويشوى غوطي نخل غوپيكا نندنو بھوان اکھل دیکھنام انتر آتمتر کرشنا تو کون ہے تو نندے سے جیسا نہیں ہے ما کون ہے اکھل دیکھنام انتر آتمتر تو پرتکا چاہ دیا مدی اسنر انتر آتما ہے ما بھگوان سنگا سروس سے چاہم مردی سننے وشتو میں پرتکا چاہ ربیا مدی پرشتا ہے ویاپک روپانے آہے व्यापक रूपाने वर्णन करणे हे तटस्थ लक्षण आहे विढळं विढळं लक्ष गेल्यानंतरही राहतं ते स्वरूप लक्षण असतं लक्ष गेल्यानंतर राहत नाही ते तटस्थ लक्षण असतं विढळं विढळं दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगते की जगाचा पाण्याचा जो दृष्टिकोन असतो हा दोन प्रकारे असतो एक क्रियात्मक शक्तीद्वारे आणि एक ज्ञानात्मक शक्तीद्वारे क्रियात्मक शक्ती आहे ज्ञानात्मक शक्ती नसेल तर त्याच्यामध्ये परिपूर्णता नाही उदाहरणार्थ हमालय हमालामध्ये क्रियात्मक शक्ती आहे पण ज्ञानात्मक शक्ती नाही गाढवा मध्ये क्रियात्मक शक्ती आहे पण ज्ञानात्मक शक्ती नाही आहे हमाली करणार आहेत त्याला ज्ञानाची गरजही नाही त्याला फक्त आमलीच करायची आहे काहींमध्ये ज्ञानात्मक शक्ती आहे पण क्रियात्मक शक्ती नाही त्याचंही ज्ञान व्यर्थ आहे ब्रह्मज्ञानाची चर्चा करतो अध्यात्म ज्ञानाची चर्चा करतो जगाला उपदेश देखील करतो परंतु ते ज्ञान जर क्रियात्मक नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आदित्य सर्वशास्त्राने वेदान संगश्य नारद न जानामि तो यो सूक्ष्म अंतरम विरती विना संपूर्ण वेद शास्त्राचं अध्ययन केलं परंतु अंतःकरणामध्ये जर वैराग्य निर्माण होत नसेल तर ते ज्ञान क्रियात्मक न होत नाही वैराग्य निर्माण व्हायला लागलं म्हणजे ज्ञान क्रियात्मक व्हायला लागलं आणि जोपर्यंत ज्ञान क्रियात्मक होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही तोपर्यंत त्या उपदेश करणाराचा उपयोग नाही कारण स्वतःचं आत्मकल्याण जो साधू शकत नाही तो दुसऱ्याचं कल्याण कसं करू शकेल तुकोबाराने पाच सुंदर उदाहरण दिलं पोहणे कसे लावी तो आणि I'm gonna go
असे लवित अनेका म्हणावे त्या मूर्खा काय आता स्वतःला बोलता येत नाही. एक मनुष्य धरण होता, भिंतीवरून चालला असताना पाय घसरून पडला, खाय खाली पडला, गटांना खायला लागला, बुडणार, याला दया आली, दुसऱ्याने उडी मारली, याला पोहता येत नाही. आता उडी कशाला मारली, मरायला पोहणे काशी लागेल म्हणावे त्या मूर्खा काय आता. तसं या अज्ञानी जगाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो मग स्वतःच अज्ञानी. ज्ञान जोपर्यंत क्रियात्मक होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानामध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये काही फरक नाही. म्हणून मी दोन उदाहरणं सांगितले. आम्हाला जवळ क्रियात्मक शक्ती आहे, ज्ञानात्मक शक्ती नाही. एकाच्या जवळ ज्ञानात्मक शक्ती आहे पण क्रियात्मक शक्ती नाही तोही उपयोगाचा नाही. मग ज्ञानात्मक शक्ती आणि क्रियात्मक शक्ती या दोन्ही प्रकार संतांच्या जवळ असतात. क्रियान्वित झालेलं ज्ञान हे कल्याणाला कारण ठरत. मग अशा ज्ञान क्रियात्मक शक्तिमान असणाऱ्या माऊलींचं वर्णन तुकोबाराय करताय. माऊलींचं वर्णन करताना चार संबोधन या ठिकाणी महाराजांनी दिली. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा गुरु, एक महाराजा आणि चौथा ज्ञानदेव. प्रथम चरणामध्ये ज्ञानियांचा राजा गुरु महाराज राजा. हे ज्ञानांचे राजे आहेत बर का. जगामध्ये राजे फार असतात, आड नावचे राजे असतात. आई मुला म्हणते माझा राजा. तर अशा प्रकारे त्यातले हे राजे नाहीयेत, हे ज्ञानांचे राजे. ज्या राजेपणाला उणीव येते, उणीपणा येतो, तो राजा नसतो. उणीपणा येणारे राजे खूप आहेत, बहुतेक राजांना उणीपणा आहेत. धर्मराज धर्मराज होते, राजा होते, पण ज्याला द्रौपदी वस्त्र हरणाचा प्रसंग घडला त्याला खाली मान घालून बसलेला राजा म्हणतो. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढित होता, द्रौपदीचे नेत्र सजल झाले होते आणि द्रौपदी भगवंताचा दावा करीत होती.
कौन खबरले गोवर्धन गिरधर लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी लाज रखो तुम मेरी लाज रखो या प्रसंगाचं थोडं स्मरण करा. भरत सभेमध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य खाली मान घालून बसलेले आहेत. पांडव देखील खाली मान घालून बसलेले आहेत. आणि प्रत्यक्ष दुःशासन द्रौपदीचे वस्त्र उडीत आहे. स्वतःच्या पत्नीला भरत सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी पण आपण काही करू शकत नाही याला राजा म्हणू का? ज्या राजेपणाला उणेपणा येतो त्याला राजा कसं म्हणावं बरं? माऊलींच उणेपणा न येणार राजेपण आहे बरं का? ज्ञानियांचे राजे माऊलींसारखे श्रेष्ठ राजे कोण असू शकतो? श्रीमद भागवताच्या नवमस्कंदामध्ये रंतीदेवाची एक कथा आहे. रंतीदेव नावाचा एक राजा होता. सज्जन होता, दयाळू होता, सर्व काही होत. तो गोरगरिबांना द्रव्य वाटत असे, पण तो स्वतः गरीब झाला. परचक्र आलं, परक्यांचं आक्रमण झालं आणि हद्दपार केल्या गेलं. जंगलात वनवन भटकू लागला. राहिलं का राजेपण? स्वर स्वर चालला. ज्या राजेपणांना ज्या राजेपणाला उणीव होते असे राजे माऊली नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट, भूत वर्तमान भविष्य तिनही काळामध्ये ज्याच्या राजेपणाला कधीच उणीव नसतो त्यांना यथार्थ राजा म्हणा. यथार्थ ज्ञानी कोण आहे? शुकाचार्य ज्ञानी होते, पण 12 वर्ष मातेच्या उदरात लपून का बसले? कोणाला घाबरले? इथं पण उणे पण आला बरं. ब्राह्मणाचे पोर एक खेडा सिद्धाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळ सिने आले. ते 12 वर्षे लहान रे कापत कापत बाहेर आले. नागाचे पोरने गेले रे. का घाबरले? कोणाला घाबरले? परमार्थामध्ये पलायनवाद महत्वाचा नाहीये. बोलून तुमचे माऊली पलायनवादी नव्हते बरं का? इथे विचार केला तर माऊली शुकाचार्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. पैसोनिया
खोळी सुकर आहे गर्भी आंधळा शिनल एरधारी दुःख आठवी वेळा मागील सोसले ते नावे म्हणे गोपाळ मागचं सोसलेलं आठवताय आणि पुन्हा त्यात पडू नये आणि म्हणून भीतीद्वारे बाहेर येत नाहीत. 12 वर्ष मातेच्या उदरामध्ये राहिले लपून राहिला आणि मायेला घेऊन राहिले. इथं सुद्धा शुकाचार्यांनी जरी शुकाचार्य ज्ञानी असले तरी इथं पण शुकाचार्यांच्या ज्ञानामध्ये कुठेतरी उणेपणा आहे. समकालिकांबद्दल बघू. ज्या समकालिकांनी नारदांना उपदेश केला नारदांनी व्यासांना उपदेश केला. ते समकालिक जेव्हा वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या दर्शनाकरता गेले असताना जय विजयांनी त्यांना अडवलं आणि जय विजयांनी अडवल्याच्या नंतर ती क्रोधायमान झाले आणि त्यांनी जय विजयांना शाप दिला. हे ज्ञानाचं कार्य नाहीये. इथं समकालिकांना सुद्धा उणेपणा आलं बरं का. माऊलींच्या बाबतीत जर विचार केला माऊलींना जर खूप राग आला तर जास्तीत जास्त माऊलींचा शब्द मूर्ख याच्या पलीकडे कुठलाही शब्द नाही. आपले शेतकरी बघा राग आला तर काय घेतात हातात. ब्राह्मणाच्या घरी जर भांडण झालं ना त्यांना खूपच राग आला तो बायको पेपर मारून देतो. दोघांच्या रागावला फरक आहे का नाही. माऊलींना फारच राग आला तर जास्तीत जास्त माऊलींचा मूर्ख एवढा शब्द आहे. मूर्खाच्या पलीकडे शब्द नाहीये. म्हणून तर सर्वांनी माऊली म्हणून संबोधलेला आहे. समकालिक ज्ञानी आहेत शुकाधिक ज्ञानी आहेत पण एक काळ शुकाधिकांच्या समकालिकांच्या ज्ञानामध्ये सुद्धा उणेपणा दिसतो पण तो उणेपणा माऊलींच्या जीवनात नाही आहे. म्हणून माऊली ज्ञानियांचे राजे कुठेही उणेपणा नाही आहे. ज्ञानियांचे राजे ज्ञानियाचा राजा ज्ञानियाचा गुरु. ज्ञानेचे गुरु आहेत अज्ञानाचे गुरु नाही आहेत. जगात फार गुरु असतात. तो कोपर्यंत वर्णन करत एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा भोवती भारू शिष्यांचा भोवती भारू शिष्यांचा एक करते गुरु गुरु भोवती बारू शिष्यांचा. दोन गुरु एका ठिकाणी आले म्हणजे एकमेकावर गुरु गुरु करतात. हा त्या गुरुपणातला उणेपणा आहे. माऊली ज्ञानियाचे गुरु होते जे ज्ञानियाचे राजे आहेत ते ज्ञानियांचे गुरु आहेत. गृहा साधकांशी साय गुरु भक्ता लागे माय गृहा कामधेनो गाय भक्ता घरी धुवतसे कामधेनो प्रमाणे गुरु खाली गृहा घाली ज्ञानांचन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देवो न साधू बोधनांदवी. गुरु डोळ्यामध्ये अंजन घालतात. अंजन अनेक प्रकारचे असतात. काही अंजन असं असतात की ते अंजन डोळ्यात घातल्यानंतर अंधारात सुद्धा दिसत. ज्योतिष्मती कल्प म्हटलं आयुर्वेदामध्ये
मालकांगणी नावाची एक वनस्पती आहे, त्या मालकांगणीपासून आणि ते औषध ते कल्प तयार केला जातो ज्योतिषमती कल्प, ते अंजन डोळ्यात घातलं तर अंधारात दिसत. मी सांगणार नाही तर चोर येत आमच्याकडून, अंधारात दिसत म्हणलं चोरी करणार चांगलं झालं मला. काही अंजन असे आहे की त्याद्वारे जमिनीतलं धन दिसत, हे पण सांगणार नाही तुम्हाला. एक स्वर्ण तंत्र ग्रंथाचे टीकाकार होते, त्या ग्रंथात मी काही वय वाचल्या माऊलीची ज्या ज्ञानेश्वरीत उपलब्ध नाही आहे. त्यांनी असं त्या ठिकाणी मत व्यक्त केलं की अशा 54 वया होत्या ज्ञानेश्वरीमध्ये की त्याच्यामध्ये सोनं कसं तयार करायचं वर्णन होत. त्यानंतर नाथ महाराजांनी काढून टाकले, कारण माऊलीने ज्या नाथ महाराजांना दृष्टांत दिला आणि नाथ महाराज आळंदीला या ठिकाणी माऊलींच्या दर्शनाकरता आले, आपल्या सर्वांना कथा माहिती आहेत. स्वप्नामध्ये माऊलींनी दृष्टांत दिला, अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली असं सांगून त्या निमित्ताने नाथ महाराजांना माऊलींनी बोलवलं. त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काहींनी स्वतःच्या ओव्या घुसळवल्या होत्या, ज्ञानेश्वरी ग्रंथ अशुद्ध केला होता. नाथ महाराजांना शुद्धीकरण करायला सांगितलंय. या ज्ञानेश्वरीमध्ये नाथ महाराजांनी शुद्धीकरण कुठे कुठे केलेलं आहे, बरं कोणकोणत्या ओव्यांमध्ये केलंय सांगू तुम्हाला. त्या ओव्या बघा, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी, आपण दोन ग्रंथ जर समोर ठेवले तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या आहेत ह्या 3.5 चरणाच्या आहेत आणि एकनाथी भागवतात जे ओव्या आहेत ते 4 चरणाच्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही 4 चरणाच्या ओव्या दिल्या आहेत. ज्या ज्या ओव्या 4 चरणाच्या आहेत ते एकनाथ महाराजांच्या, कारण 4 चरण ओव्यांची शैली नाथ महाराजांची आहे. माऊलींच्या ओव्यामध्ये 3.5 चरण असतात. ज्ञानेश्वरी तुम्ही शोधून पहा, ज्या ज्या 4 चरणाच्या ओव्या सापडतील त्या एकनाथ महाराजांनी केलेलं शुद्धीकरण आहे. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 54 ओव्या अशा होत्या की त्या 54 ओव्यांमध्ये सोनं कसं तयार करावं ही प्रक्रिया सांगितलेली होती. आणि ती ज्ञानेश्वरी आजच्या काळामध्ये सुद्धा उपलब्ध आहे तिबेट भाषेमध्ये. तिबेटी भाषेमध्ये एक ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यामध्ये या 54 ओव्या आहेत. असं स्वर्ण तंत्र ग्रंथात उल्लेख आलेला आहे. आयुर्वेदाचा एक स्वर्ण तंत्र ग्रंथ आहे. या स्वर्ण तंत्रामध्ये तांब्यापासून किंवा पाऱ्यापासून स्वर्ण तयार करण्याच्या काही प्रक्रिया आहेत. असे अनेक लोक आपल्या भारतामध्ये, असं आपण म्हणतो की पूर्वी सोन्याचा धोर निघत होता, मग एवढं सोनं कुठून येत होतं? असे काही विद्वान आपल्या देशामध्ये होते की ते सोनं तयार करीत होते, एका धातूला दुसऱ्या धातू रूपांतरित करीत होते, पाऱ्याचं सोन्यात रूपांतर करीत होते, कथिलाचं चांदीत रूपांतर करीत होते, तांब्याचं सोन्यात रूपांतर करीत होते. असे 130 लोक भारतामध्ये होते जे ब्रिटिशांनी कैद केलेले होते. हा इतिहास तुम्हाला माहित नसेल पण मी सांगतो प्रसंगाला. म्हणून अशा 130 लोकांना संपूर्ण देशातून, ज्यांना सोनं तयार करण्याची प्रक्रिया माहित होती, एका धातूचा दुसऱ्या धातूत रूपांतर करण्याची विद्या ज्यांच्याजवळ होती, असे 130 लोक ब्रिटिशांनी कैद केलेले होते आणि ती विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढ्या 130 लोकांना ब्रिटिशांनी एका दिवशी ठार मारलेले आहेत, पण त्यांनी ती विद्या दिली नाही. अनाधिकारी जर समोर असेल तर आपलं ज्ञान कृपणाप्रमाणे राखून ठेवावं, पण अधिकारी जर असेल तर उदाराप्रमाणे आपण ते द्यावं. पण अशी एक विद्या या भारतीय लोकांकडे होती की तांब्याचं रूपांतर सोन्यामध्ये करता येत होत, अशा अनेक प्रकारच्या वनस्पतीच्या रसाद्वारे. तर मी सांगत होतो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, नाथ महाराजांनी शुद्धीकरण केलं, कोणकोणत्या ओव्याद्वारे शुद्धीकरण केलं हे आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरी वाचताना. पण माऊली ज्ञानियांची राजी होती आणि ज्ञानियांची गुरु होती.
भुकार स्तंधकार रुकार तो निर्ध कहा अज्ञान रूप अंधकार ज्ञानाचा प्रकाश टाकतो तो गुरु अशा प्रकारे ज्ञानियाचा शिरोमणी ज्याला वंदन करतो असे असणारे माऊली ज्ञानेश्वर ज्ञानियाचा गुरु ज्ञानियाचा राजा ज्ञानेचे राजे आहेत ज्ञानेचे गुरु आहेत गुरु हा परंपरागत ज्ञान प्राप्त केलेला असावा माऊलींनी या परंपरागत ज्ञानाचं वर्णन केलं ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संचार झाला त्यामध्ये शिष्य परंपरा सांगितली आदि शंकरापासून आलेली जी परंपरा आहे क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णघोरी नीनके त्रिपुराई सांगितले जे क्षीरसागराच्या तीराला माता पार्वतीच्या कानामध्ये भगवान शिवानी काय सांगितलं नेनोके त्रिपुराई सांगितले जे नेनो काय सांगितलं स्पष्ट उल्लेख नाही केला पण पुढे सांगितलं बोधाचा हा संचार झाला त्यामध्ये त्या बोधाचा संचार आमच्यात झाला म्हणजे गुरु परंपरागत प्राप्त झालेला हा संचार ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संचार झाला त्यामध्ये म्हणून सिद्धांच्या परंपरेमध्ये मौल्य आहेत असे सिद्ध सद्गुरु जेव्हा लाभतात त्यावेळेला आणि आपल्या अज्ञानाचा क्षय होतो म्हणून ज्ञानियांचे गुरु माऊली आहेत दुसरे महाराजा आहेत महाराजा राजाचेही राजा संतांना महाराजा का म्हणतात एकदा सिकंदराने जेव्हा भारतामध्ये प्रवेश केला एका साधूचं दर्शन झालं तो महात्मा नग्न होता आपल्या मस्तीमध्ये सर्वांगाला भस्म लावलेला चिंता शून्य मदेन्न भक्षमशन पानम सरिद्वारिषु स्वातंत्र्य निरंकुश स्थितिर्भिर निद्रा श्मशाने वस्त्रम क्षालन शोषणादि रहितम दिग्वासु शय्यामहि संचारो निगमान्थ विदिश्विदा क्रीडां परे ब्रह्मणि ब्रह्मस्वरूपामध्ये क्रीडा करणारा महात्मा तरी आत्मसुखाच्या घोड्या विटी चोका सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिय मानू नाही इंद्रियजन्य सुख दुःखाचा विचार नाही नंग धडक पडलेला एक महात्मा प्रातःकाळची वेळ कोळे किरण सूर्याच्या आपल्या अंगावर घेत आहे तेव्हा सिकंदर आला सिकंदराने पहिलं कोण बाबा आहे आपला एक नोकर पाठवला त्या बाबांनी इकडे बोलून आला सिकंदराचा नोकर गेला तुम्हाला आमच्या राजांनी बोलवलं त्याने सांगितलं मी येणार नाही तुझ्या राजाला गरज असेल तो इकडे येईल ते कसे काय येतील ते राजा आहेत मग माझा निरोप सांग तो राजा आहे तर मी महाराजा आहे राजाला महाराजाकडे यावं लागेल ना स्वामी रामतीर्थ होते स्वामी रामतीर्थ विदेशामध्ये कथा प्रवचनाला जायचे
ज्ञानी महात्मा ब्रिटिश काळातला विषय आहे. ते एका बोटीमध्ये जहाजात बसले आणि त्याच जहाजामध्ये जॉर्ज पंचम बसले. जॉर्ज पंचम म्हणजे ब्रिटिशांची राजवट जेव्हा भारतावर होती तेव्हा जॉर्ज पंचम राज्य करत होता भारतावर. हा जॉर्ज पंचम त्या जहाजात बसलेला आहे आणि तिथे कॅप्टनने सांगितलं आज तर दोन दोन राजे आमच्यात बसलेले आहेत. कारण राम तीर्थ स्वतःला बादशाह म्हणजे राम बादशाह, त्यांना राम बादशाह म्हणायचं. मी माझा बादशाह जगाशी मला काय घेत नाही. मैं तो रमता जोगी राम मेरा क्या दुनिया से काम. मैं तो रमता जोगी राम मेरा क्या दुनिया से काम. रमता जोगी राम मेरा क्या दुनिया से काम. रमता जोगी राम मेरा क्या दुनिया से काम. अपने मसीने जंगल में जोगी बसता है कभी हंसता है कभी रोता है. मुझे बादल शान करा ले मुझे बादल स्नान कराते हैं सब पंछी गीत सुनाते हैं. रेडियो ची गरज नहीं मोबाइल ची गरज नहीं. मोबाइल ने कर क्या अशा मस्ते त्याला मी बादशाह आहे जगाशे मला काय काय घेणार. त्या कॅप्टनने जेव्हा सांगितलं एक बादशाह जॉर्ज पंचम आणि दुसरे राम बादशाह त्याने सांगितलं मी या जहाजात येणार नाही तुम्ही जा मी दुसऱ्या जहाजात बसणार. कारण एका जहाजात दोन बादशाह राहू शकत नाही एका मेनात दोन दादोरी राहत नाही. रामकृष्ण राम तीर्थांनी खाली उतरून घेतलं कारण मी बादशाह आहे मी एकटाच असणार. हे राजे हे महाराज आहेत याला महाराजा म्हणावं. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज मते ज्ञान देव तुमायसे. आणि ज्ञान दान करण्यामध्ये सुद्धा उदार आहेत. किती उदार कृपाळ उदार कुळाचा विचार भक्त करून करता. अनाथाचे सुद्धा माऊली ज्ञानाबाई माझे अनाथाजी माझे Yeah.
चंद्र संपूर्ण एखादे वेळ संत सदा पुरते सदैव परिपूर्ण असणाऱ्या चंद्राप्रमाणे मेघदार परिओसरे परी म्हणून उपनेसी न पुरे म्हणून त्यांना ज्ञान देव म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानाचे राजे आहेत, ज्ञानाचे गुरु आहेत, म्हणून ज्ञानदेव ज्यांना म्हटलं. अशा प्रकारे माऊली वर्णन करतात. पण ज्याला धरणे करायला माऊली तुकोबारांकडे पाठवतात, माऊलींच्या समाधी समोर धरणा लावून बसणारा धरणेकरी माऊलींच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेला धरणेकरी, पण माऊलीने सांगितलं आता हे कार्य माझ्याकडे नाहीये, हे तुकोबारायकडे आहे. आणि तो धरणेकरी जेव्हा तुकोबारांकडे येतो त्यावेळेला तुकोबार सांगतात माझ्यासारख्या पामाला तुम्ही किती मोठे बांधले, हे थोरपण तुम्ही मला देत आहेत, मी त्या योग्यतेचा नाहीये, मी पायाच्या वाहनीप्रमाणे आहे. महाराजांनी द्वितीय चरणामध्ये इतरांची काय तुलना करा, इतर तुलने काय पुढे, किंवा इतर तुलने काय पुढे, काही ठिकाणी पुढे काही ठिकाणी पुढे आहेत. ब्रह्मादिकांना सुद्धा ज्या ठिकाणी वंदनच करावं लागतं, कारण इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि गुरुने संशयाची श्रेणी छिदिक्षणा, ब्रह्मादिकांचे संशय नष्ट झालेला नाहीये. आणि म्हणून तुकोबारा सुद्धा माऊली आपलं काय वर्णन करा, जिला बुद्धि कमी पड़ते काय वाणो आता नपुरे वाणी मस्तक चरणी देवी तसे शेवटी आता वंदन केल्याशिवाय पुढे काही नाही, कारण तुमची जी खोली आहे युक्ती प्रयुक्तीद्वारे जर आणि वर्णन करायचं ठरलं तर त्या ठिकाणी बुद्धी कमी पडेल.
आणि म्हणून तुमच्या चरणावर मी मस्तक ठेवतो शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणीने युक्तीची आ